नमस्कार पुणेकर, माझा मध्ये आपले स्वागत आहे। सध्या आपण पुणे स्टेशन या ठिकाणी आहोत। आपल्याबरोबर महाराणा प्रताप संघाचे या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित आहेत। महाराणा प्रताप संघाकडून एक उपक्रम राबवला जातोय आणि कशा प्रकारे ते उपक्रम राबवतात हे आपण जाणून घेऊया। नमस्कार, मी राजेश जाधव, महाराणा प्रतापचा माजी अध्यक्ष। गेल्या काही दिवसात बंधूंनो तुम्हाला माहिती आहे, कोविडच्या काळात लोकांची परिस्थिती एवढी बिकट झाली आहे, जेणेकरून जे रोडवर बेघर लोक राहतात त्यांना अन्न हा प्रकार बघायला मिळत नाही। या अनुषंगानं महाराणा प्रताप संघ आई प्रतिष्ठानच्या वतीनं आता लॉकडाऊन जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत महाराणा प्रताप संघाने आणि आई प्रतिष्ठाने मोठा निर्णय घेतलेला आहे। त्या अनुषंगाने रोज जे लोक रोडवर राहतात त्यांना अन्नदान करण्यात येईल असा निर्णय महाराणा प्रतापच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हितचिंतकांनी घेतलेला आहे। आणि यापुढेही महाराणा प्रताप संघ 40व्या वर्षात पदार्पण करते। गेली 40 वर्ष महाराणा प्रताप संघ आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो या नात्यानं सेवा करत राहील अशी ग्वाही देतो। महाराणा प्रतापच्या संघाच्या वतीने अजून आपण कुठल्या प्रकारचं सामाजिक काम करताय? महाराणा प्रताप संघ संस्थापक आप्पा अमरे या नात्याने मी सांगतो की मंडळाचे आम्ही रक्त कोविडच्या काळात रक्तदान शिबिर घेऊन 40 बाटल्यांची आम्ही समाजाला देणं होतं ते मदत करतो। यावर्षी अजून रक्तदान घ्यायची असं मंडळाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, तेही घेणार आहे। रोज जेवणाची सोय केलेलीच आहे, ॲम्ब्युलन्स फ्री देण्यात चाललेलंच आहे। समाजात जेवढं लहान मंडळ आहे आमचं, जेवढं होईल तेवढं आम्ही मदत करणार आहोत समाजासाठी।